नमस्कार, मी सपना सखी सुगरणच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईल अगदी मऊ लुसलुशीत हलकी फुलकी इडली कशी बनवायची ते बघतोय। तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि अगदी स्पंजी इडली ही झालेली आहे। तर अशा प्रकारे अगदी जाळीदार आणि पांढरीशुभ्र इडली कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। तर त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे। तर ही उडदाची डाळ आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। तर या वाटीने मी इथे उडदाची डाळ मोजलेली आहे एक वाटी। तर याच वाटीने आपल्याला तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे। हा साधाच तांदूळ मी इथे वापरला आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तर हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते मी इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर कमीत कमी 6 ते 7 तास याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर भरपूर पाणी यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। तर यावर झाकण ठेवून हे आपण साईडला ठेवून देऊयात। तर हे 6 ते 7 तास हे भिजलं गेलं पाहिजे, किंवा तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता। तर जवळपास 7 तासानंतर हे मी इथे उघडून बघतीये। तर डाळ आणि तांदूळ आपलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला पोहे घालायचे। तर मी इथे एक अर्धी वाटी पोहे मी इथे भिजत घातलेले आहेत। तर हे आपल्याला अगदी 5 मिनिट अगोदर भिजत घालायचे। तर आपल्याला तांदळातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळीतलं पाणी आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे। तर आधी आपण तांदूळ बारीक करून घेऊयात। तर तांदूळ बारीक करण्यासाठी जे पाणी आपल्याला लागणार आहे ते आपण डाळीतलं वापरायचं आहे। तर अशा प्रकारे इथे तांदूळ मी बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ असा हा बारीक मी वाटून घेतलेला आहे। तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदळासोबत पोहे देखील बारीक करून घ्यायचे। तर पोह्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे, गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर इथे हे पोहे आणि तांदूळ देखील वाटून झालेले, तेही आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये उडदाची डाळ देखील वाटून घ्यायची आहे। तांदूळ आपण अगदी रवाळ असा वाटून घेतलेला आहे, पण डाळ मात्र आपल्याला अगदी स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे। तर अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये घालूयात, कारण डाळ लवकर वाटली जात नाही। तर इथे वाटलेली डाळ ही आपण या तांदळामध्ये काढून घेऊयात। पाणी यामध्ये घालताना अगदी जास्तही नाही घालायचं आणि कमीही नाही घालायचं। तर इथे डाळ देखील आपली पूर्ण वाटून झालेली आहे। तर आता हे दोन्ही आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हातानेच हे आपण फेटत फेटत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कमीत कमी हे मिश्रण आपल्याला 7 ते 8 मिनिट हे असंच मिक्स करत राहायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहता कामा नयेत। आणि इथे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे। तर हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे। तर आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला कमीत कमी 12 तासासाठी तरी हे आपल्याला थोड्याशा उबदार जागेत ठेवायचं आहे। मी ते हे रात्रभर ठेवलं होतं। हे पीठ फर्मंट झाल्यानंतर फुगतं, त्यामुळे मी हे 2 भांड्यामध्ये केलं होतं। आणि तुम्ही बघू शकता हे अगदी हलकं फुलकं आणि आधीपेक्षा घट्टही दिसू लागलं आहे आणि छान असं हे फर्मंट झालेलं आहे। तर आधी आपण एकाच भांड्यातल्या इडल्या बनवून घेऊयात। तर यामध्ये आधी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालून घेऊयात आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे आणि अशीच इडलीसाठी आपल्याला हवी आहे। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता आपण याच्या इडल्या बनवायला सुरुवात करूयात। तर इडली प्लेट्सला आधी आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मी इथे तेल लावतीये आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे एक एक पळी बॅटर यामध्ये टाकत आहे। तर इथे आपले सर्व प्लेट्समध्ये बॅटर टाकून झालेलं आहे आणि मी इथे भांड्यामध्ये पाणीही गरम करायला ठेवलं होतं। पाणी उकळल्यानंतर यामध्ये या प्लेट्स आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत आणि जिथे आपण इडलीचं बॅटर टाकलं आहे त्याच्यावरती हे होल आले पाहिजेत। अशा पद्धतीनं हे ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जी वाफ तयार होते ती इडलीवर न पडता होलमधून बाहेर निघून जाते आणि इडल्या आपल्या ओलसर होत नाही। तर यावर झाकण ठेवून हे आपल्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटांसाठी हे छान शिजू द्यायचं आहे। तर इथे मी 10 मिनिटांनंतर हे उघडून बघतीये।
तर इडल्या आपल्या छान अशा फुललेल्या आहेत, यामध्ये आपण सुरी टाकून बघूया। तर याला अजिबात बॅटर चिकटत नाही आहे, म्हणजे इडल्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर हे आपण काढून घेऊयात आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच यामधल्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे हे थंड झालेलं आहे, तर अगदी व्यवस्थित ह्या पटकन इडल्या मोकळ्या होत आहेत, तुम्ही बघू शकता। आणि छान हलकी फुलकी आणि पांढरीशुभ्र जाळीदार इडली इथे आपली तयार झालेली आहे। तर या सर्व इडल्या आधी आपण काढून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे आपल्या मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार हलकी फुलकी इडली तयार झालेली आहे। मी तुम्हाला यातली एक इडली तोडून दाखवते, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही किती स्पंजी झालेली आहे। तर अशा प्रकारे परफेक्ट इडलीची रेसिपी मी इथे दाखवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपींसाठी सखी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।